नमस्कार सर्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेवीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारीला काढण्यात येणार आहे या दोन दिवसांपैकी कोणत्या तालुक्यात कधी आरक्षण सोडत काढायची याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे पूर्णत अनुसूचित क्षेत्राशी संबंधित आरक्षण एकोणतीस जानेवारीला अकोले तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे दरम्यान आरक्षणातील प्रावधानानुसार जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींची सत्ता महिला नेतृत्वाच्या हाती असणार आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी आजी माजी आमदारांसह दिग्गज उमेदवारांनी हजेरी लावली बँकेच्या संचालक मंडळासाठी आतापर्यंत एकशे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले सहाशे चौवेचाळीस इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत सोमवारी उमेदवारी दाखल करण्याची शेवटची मुदत आहे आमदार मोनिकाताई राजळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले माजी मंत्री अण्णासाहेब भस्के आमदार निलेश लंके माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील राजेंद्र नागवडे यांच्यासह काही विद्यमान संचालकांनी काल अर्ज दाखल केला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अखेर जिल्हा बँकेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे बँकेच्या हितासाठी सहकारातील समविचारी मंडळींना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचे धोरण असल्याची भूमिका त्यांनी मांडली आज ते जिल्ह्यातील सहकारातील नेत्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कृषी कायद्यांवरून केंद्रातील भाजप सरकारविरोधात आक्रमक झाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी रिग लावली आहे शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली त्यांचे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे मांडणार असून अण्णांनी उपोषण करू नये यासाठी प्रयत्न करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी भाजप नेते माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन उपस्थित होते दरम्यान या भेटीनंतरही अण्णा आपल्या आंदोलनावर ठाम आहेत एमएससीबी कार्यालयात मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कोपरगावच्या महिला नायब तहसीलदारास राहुरी तालुक्यातील मुसळवाडीच्या तरुणाने दीड लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नगर जिल्हा परिषदेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाशिक विभागीय कार्यालयातील उपायुक्त डीडी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतचे आदेश काढले श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षकपदी संजय सानप यांची नियुक्ती करण्यात आली तर स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांची तालुका पोलीस ठाण्यात था नियुक्ती झाली तालुका पोलीस ठाण्याचे था सहाय्यक निरीक्षक था शंकरसिंग रजपूत यांची बदली पारनेर पोलीस ठाण्यात था करण्यात आली या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार